सर मराठी जे चाल तुम्ही ही बघताय हे महाराष्ट्र आरक्षण ज्या पद्धतीने चाललंय पत्रकारांनी आधी तेल ओतायचं काम करू नये चर्चा चालली प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अजून ठरलेलं काहीही नाही मराठा आहे तुम्ही सांगितलं होतं की 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळत तुम्ही राजीनामा मराठा आरक्षण प्रश्न तुम्ही पाहू काढताय सर 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 शिवाजी मग तुम्ही पळ काढताय का कारण काढत नाही जे चाललंय ते तुम्हीही बघताय बर आणि ह्यामध्ये महाराष्ट्र आरक्षण ज्या पद्धतीने चाललंय ह्याच्यामध्ये पत्रकारांनी आगी तेल ओतायचं काम करू नये मी सावंत साहेब छगन भुजबळ जे बोलतात त्याला काय म्हणाल मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होऊ पाहतोय आज ह्या ठिकाणी आपण महात्मा ज्योतिराव फुले हे पुरस्कार शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी हा कार्यक्रम अरेंज केला होता 35 शिक्षकांना अशा पद्धतीने त्यांचं काम अतिशय चांगलं आहे उत्कृष्ट आहे महाराष्ट्रामध्ये ते पुरस्कार वितरणासाठी मी ह्या ठिकाणी आलो होतो महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण क्षेत्रातलं काम योगदान आणि ते पुरस्कार एक शिक्षक म्हणून मी या ठिकाणी आलो होतो आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचा एक वितरण समारंभ अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आज या संस्थेनं केलेला आहे आणि आज जवळपास 35 शिक्षकांना अशा पद्धतीचे पुरस्कार दिले गेले आणि तो विचार संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ह्या शिक्षकांनी नेलेला आहे एवढंच मी आज या निमित्तानं सांगू इच्छितो संचालक नाही गेले 2 महिने आरोग्य संचालक त्या कन्सर्न खात्याशी आरोग्य शिक्षण वैद्यकीय शिक्षण ह्याचे मंत्री माझे सहकारी आमचे संज मुश्रीफ आहेत त्यांच्याशी असा उद्या माझी चर्चा होईल त्याविषयी आम्ही चर्चा करू आणि त्या पद्धतीचा निर्णय लवकर अजिबात औषधाचा तुटवडा नाही अजिबात नाही तुमच्या लक्षात आलं असेल ज्या दिवशी 15 ऑगस्ट 2023 मोफत उपचाराची परिभाषा सुरू झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत उपचार सुरू झाले स्वाभाविक आहे कारण पहिली ओपीडी आणि आयपीडी जवळपास 100-150 अशा ठिकाणचं असायचं ज्यावेळेस मोफत उपचार सुरू झाले ती ओपीडी आणि आयपीडी जवळपास 50-54 नुसती संख्या वाढली नाही पटीत संख्या वाढली आणि साहजिक आहे की या ठिकाणचे असणारे डॉक्टर्स किंवा सीएस डीएचओ यांना अपेक्षित नव्हतं की आपल्या रुग्णांची संख्या इतक्या पटीत वाढेल तो औषध जो काय साठा होता तो समजा महिन्याचा साठा असेल तर तो 8-10 दिवसांमध्ये संपायला लागला त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की पटकन त्या ठिकाणी जिल्हा लेवलवरती त्या त्या ठिकाणी सीएसडीएचओ लेवलवरती औषधाची खरेदी करा आणि ती प्रक्रिया अतिशय तातडीनं सुरू झालेली आहे कुठल्याही दवाखान्यामध्ये आज औषधं कमी आहेत असा एकही रिपोर्ट माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही संचालक कधी मिळणार आरोग्य खात्याला दोन्ही पद रिक्त 6 महिने आरोग्य संचालक आम्ही त्याची जाहिरात तयारी केलेली आहे तुम्ही बघितलं असेल तुम्ही आज जे मला हे विचारता गेले 2012 पासून आरोग्य विभागाचं रोस्टरच तयार नव्हतं बिंदू नामावली तयार नाही गेले 3 महिन्यामध्ये त्या पद्धतीचा उपक्रम चालू केलेला आहे त्याचे बिंदू नामावली तयारी होते 2-4 दिवसांमध्ये संचालक म्हणून त्याची जाहिरात येईल आज संचालक पदाचं काही प्रमोशन लाईन मध्ये आहे तुम्हाला 2-4 दिवसांमध्ये संचालक नेमलेला दिसेल डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई कधी होणार कारण अहवालामध्ये त्यांना दोषी ठरवले पदमुक्त केले पण कारवाई झालीच नाही कारवाई होणार की नाही होणार त्या ठिकाणी ह्या ज्या पद्धतीचे जे काही तुम्ही प्रश्न विचारता महाराष्ट्र शासन ह्या ठिकाणी सेन्सिबल आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई महाराष्ट्र शासन घेईल तुम्ही बघा आज जी चर्चा आहे की कोणी आम्ही 26 लढू कोण 12 लढू कोण 11 लढू इलेक्शन
मार्च एप्रिल मध्ये इलेक्शन होणार आहे बरोबर आहे मार्च एप्रिल मध्ये इलेक्शन होणार आहे प्रत्येकाने आपापल्या आपापल्या पक्षाची मांडणी करतायत प्रत्येक जण आपापल्या पक्षाची जागा मागायचा प्रयत्न करतोय पण ज्या वेळेस आमचे जे काय कोर कमिटी असेल आमच्या शिंदे गटाची शिवसेनेची किंवा भाजपची असेल किंवा आणखी आमचे अजितदादा गटांचे असेल आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि त्यावेळेस सर्वांना समाधान करणारं जे हे आहे म्हणजे उमेदवारी वाटप त्या त्या विभागाचं ते योग्य प्रकारे घेतलं जाईल मराठा आरक्षण जागा तुम्हाला मान्य देवेंद्र फडणवीस यांनी मान्य आहे का नाही तो विषय आहे तो विषय आज येणार नाहीये हे प्राथमिक चर्चा चालली आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ठरले नाही आपल्या अजून ठरलेलं काहीही नाही मराठा तुम्हाला संदर्भात प्रश्न आहे तुम्ही सांगितलं होतं की 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळणार तुम्ही राजीनामा देऊ शकता तुम्ही पळून जाताय का प्रश्नापासून मराठा आरक्षण प्रश्न तुम्ही पळून करताय का सर 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 मग तुम्ही पळ काढताय का कारण काढत नाही जे चाललंय ते तुम्हीही बघताय बरं आणि ह्यामध्ये महाराष्ट्र आरक्षण ज्या पद्धतीने चाललंय त्याच्यामध्ये पत्रकारांनी आगीत तेल ओतायचं काम करू नये मी त्याला काय म्हणाल सावंत साहेब छगन भुजबळ जे बोलताय त्याला काय म्हणाल आले ना तुम्ही मागे